ती मुलगी आपल्या आईच्या गळ्याला पडते आणि हंबरडा फोडून पडायला सुरुवात करते, आपल्या बापाच्या गळ्याला पडते आणि तह फोडून पडायला सुरुवात करते. कारण ज्या आईनं आपल्याला 9 महिने 9 दिवस घरामध्ये वागवलं, ज्या बापानं लाडनं लहानाचं मोठे केलं, त्या आईला वडिलांना बहिणीला भावाला घर दार अंगण ज्या अंगणामध्ये नाचलो खेळलो बागडलो सगळं काही तिला सोडून एक क्षणामध्ये परक होण्याची वेळ येते, सासरे जाण्याची वेळ येते. मुलगी आई सगळ्याला पडताना रडते, आई रडू लागते. दादा आई रडली आत काय नव्हे, बाप सुद्धा रडू लागतो. किती मोठा बाप असू दे, बाप आमदार असो नाही तर खासदार असो नाही तर मंत्री असो, बाप बाप असतो. दादा किती मोठा बाप असू दे, लेख सासरे नाही झाले गेली रडल्याशिवाय राहत नाही. बापाची बरोबर कोणी करू शकत नाही, कारण बापाला इतर दिवशी रडता येत नाही. इतर दिवशी जर बाप रडला तर गावातले म्हणतात अरे झालं सर गडबडी, बाई सर गडबडतो हातात बांगला भर रडता येत नाही. आपण जशी आई मरते तिला रडता येत नाही दादांनो, लहानपणी जसा बाप मरतो त्याला रडता येत नाही का, पाठीमागे लहान बहीण भाऊ असतात त्यांचा आधार बनायचा असतो, त्याला कुटुंबाचा प्रमुख असतो, पाया असतो, पायाला खचून चालत नाही, इमारत त्याच्यावर अवलंबून असते, म्हणून बापाला रडता येत नाही. पण त्याची लेख सासरी नाम दिल्याने उद्या बाप रडावरण्याचा प्रयत्न करतो का, त्याला माहिती मी रडलो तर माझी ताईडी खचून जाईल, बाप रडावरण्याचा प्रयत्न करतो, डोळ्यातलं पाणी डोळ्यात आटवण्याचा प्रयत्न करतो, परंतु बाप म्हणतात त्याला राहत नाही, उमाला फुटून येतो. अरे पहाडासारखा दिप्पाडच्या दिप्पाड दिसणारा बाप, आजपर्यंत कधीच न खचलेला बाप, कुणापुढे न रडलेला बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतो, बाप रडू लागतो. पाहता पाहता हे दृश्य सगळं गाव बघत, गावातली सगळेच महिला आणि पुरुष वर्ग सगळं गाव रडू लागतो दादांनो. म्हणून नेहमी सांगत असतो सगळ्यांनो, एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे, एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे. काही लोक म्हणतात सुवर्णदान श्रेष्ठ, काही लोक म्हणतात अन्नदान श्रेष्ठ, पण मी सांगत असतो जगामध्ये जर सर्वात मोठं कोणतं दान असेल तर ते म्हणजे कन्यादान आहे दादांनो. जगात सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते कन्यादान आहे दादांनो. म्हणून एक कन्यादान म्हणजे लाखो पृथ्वी दान केल्याचं पुण्य त्या आई वडिलांच्या पदरामध्ये पडतो, म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या. एक तरी मुलगी पाहिजे दादांनो, एक तरी मुलगी पाहिजे, त्याच्याशिवाय जीवनामध्ये आनंद नाही. काय असतील काय करा जाऊ, ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी बापाला बातमी कळते पूर्वी जन्माला, बाप हजार हातातले हजार कामे टाकून देतो, मिठाईच्या दुकानात जातो मिठाई विकत आणतो, सर्व गावभर बाप मिठाई वाटतो. मुलगी जन्माला आली लेख जन्माला आली, पण तू त्या मुलीचं लग्न ज्या वेळेला जमतो त्यावेळेला बापाच्या डोळ्यात पाणी येते, त्याला आनंद या गोष्टी असतो की आपण आपल्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात करणार आहे, अख्ख्या गावात असं लग्न होणार नाही असं लग्न माझ्या लेकीचं करणार आहे, याचा आनंद असतो. पण दुःख या गोष्टी असतो की उद्यापासून आपली लेख आपल्या डोळ्यासमोर आणणार नाही. दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे क्या काळजाची आले थेट या भावाला बोले. काय असले लोक वडाची तारुंबी दोन्ही घराला जोडते असो सासर माहेरे पांगो बापचे फेरते.
जेवा बापाला कळाले त्याचे काळी जळाले तिला गळ्याशी धरून त्या माती पुसे गाळले सुखी संसाराचे तोरण चालली बांधायला आई बापाची लाडाची निघाली मांडवीला आई बापाची लाडाची निघाली मांडवीला डोळ्यात गाठते माया थर गाठते मूळ थर असं बघती गोळी वर सगळ आई सदा तुनिया लावर लोक चालली दूर दिवे आईचं गट मुला लावर लोक चालली दूर सुख दुखाचारावरती म्हणून मुलगी वाचवा देश वाचवा बेटी बचाव देश बचाव आतापर्यंत झालेली भारतरूपी सेवा तुम्हा सर्व श्रोते माझ्या चरणी अर्पण करतो रसिक माझ्या चरणी अर्पण करतो. सेवेमध्ये काही जर मागे पुढे झालं असेल काही जर बोलता बोलता एखादा शब्द वाकडा तिकडा चुकीचा गेला असेल तर आईवडिलाच्या अंतकरणाने भावाच्या अंतकरणाने माफ करा. तुमच्या लेकरासारखा तुमच्या भावासारखा आहे. सेज मंडपी दोघे की दोघे अहो गाजणार धनी नाच ती भोगे श्रेणी प्रमाण दोन मिनिट भजन का अहो विठ्ठल माझा 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 पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज भारत माता की धन्यवाद. या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून कृषी महोत्सव 2024 सर्वच आयोजकांना या ठिकाणी धन्यवाद देतो. रामकृष्ण ही धन्यवाद. भारूड सम्राट तसेच समाज प्रबोधनकार गोविंद महाराज गायकवाड जनजागृती भारूड मंडळ आळंदी देवाची व त्यांची टीम यांनी समाजातील विविध प्रश्नांवर ज्वलंत प्रश्नांवर अत्यंत प्रभावीपणे प्रबोधनारूपी भारूड या ठिकाणी सादर केले आहे. त्यांचे मी सर्वांच्या वतीने आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार मानते. तसेच या भारुडामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी त्यांना साथ दिली अत्यंत चांगल्या पद्धतीने साथ दिली त्यांचेही मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करते. गोविंद महाराज गायकवाड यांचं या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात येत आहे. तरी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करावे. त्यांची टीमही सोबत त्यांना जॉईन करेल आणि ज्या शेतकऱ्यांनी त्यांना साथ दिली होती त्या शेतकऱ्यांनीही व्यासपीठावर हजर व्हावे.
देवळा येथील ग्रामस्थ यांनी व्यासपीठाकडे यावे. अत्यंत विनोद बुद्धीने त्यांनी सर्वांना हसत खेळत खिळून ठेवलेले आहे व समाजातील ज्वलंत प्रश्नावरती प्रकाश टाकलेला आहे. जनजागृती भारूड मंडळ आळंदी देवाची यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. सभा मंडपामध्ये उपस्थित सर्व नागरिकांनी तसेच स्टॉल धारक सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे. स्टॉल धारकांनी मुख्य कार्यक्रमाकरिता सभा मंडपामध्ये उपस्थित राहावे अशी विनंती. भारुडाकरिता अत्यंत चांगल्या पद्धतीने साथ दिलेले सर्व शेतकरी बांधव यांचे स्वागत या ठिकाणी होत आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. देदीप्तमान अशा कृषी महोत्सवाचे अगदी थोड्याच वेळात समारोप सोहळ्याचे कार्यक्रमाचे सुरुवात या ठिकाणी होणार आहे. सर्व स्टॉल धारकांनीही या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहावे. सभा मंडपामध्ये उपस्थित सर्व शेतकरी नागरिक सर्व स्टॉल धारक विविध बचत गटाचे स्टॉल धारक या सर्वांनी सभा मंडपामध्ये मुख्य कार्यक्रमाकरिता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. कार्यक्रम अगदी थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे तरी सर्वांनी सभा मंडपामध्ये उपस्थित राहावे. माननीय जिल्हाधिकारी सरांचं थोड्याच वेळात मंचावर आगमन होत आहे, तोपर्यंत वेळेचा कालाप होऊ नये या दृष्टिकोनातून आपण सर्व जे स्टॉलधारक उपस्थित आहेत त्यांचं प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करणार आहोत. मी सर्व स्टॉलधारकांना विनंती करतो की त्यांनी दालनामध्ये उपस्थित राहायचं आहे. सर्व स्टॉलधारकांना विनंती आहे. मागील 6 दिवसापासून चाललेला परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व शेतकरी बंधू पिढी आणि जे स्टॉलधारक आहेत आपल्या सर्वांचं मी कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सर्व स्टॉलधारकांना विनंती आहे की आपण कृपया या सभा मंडपामध्ये येऊन बसावं. आपला सन्मान मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. कृपया आपल्याला पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने विनंती करतो की आपण या सभा मंडपामध्ये येऊन बसायचं आहे.
जे संबंधित स्टॉलधारक या सभामंडपामध्ये उपस्थित आहे त्यांनी आपलं प्रमाणपत्र घेऊन कृपया स्टेजवरती यायचंय. आपलं स्मृतिचिन्ह आपल्याला या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. कृपया आपणास विनंती आहे. मान्यवरांच्या आगमनामुळे आपण कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करत आहोत, त्यामुळे जेही स्टॉलधारक या ठिकाणी उपस्थित आहे आपण कृपया आपलं प्रमाणपत्र घेऊन या कार्यक्रमाच्या स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. हा कृषी महोत्सव सुरू झाल्यापासून विविध कंपन्यांचे स्टॉल या कंपनीच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी लावलेले आहेत. नक्कीच यांच्या या स्टॉल जे लावलेले आहेत त्याच्यामुळे या प्रदर्शनामध्ये शोभा आलेली आहे. प्रमाणपत्र आपण सर्वच कंपनी प्रतिनिधींना यापूर्वी वाटप केलेलं आहे. आज या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान आणि त्यांच्या उपस्थिती या ठिकाणी आभार व्यक्त केले जात आहे. एक मिनिट ज्याही प्रतिनिधींचा सन्मान झालेला आहे त्यांनी स्टेजच्या डाव्या साईडने खाली उतरायचं आहे. हा कृषी महोत्सव सुरू झाल्यापासून या प्रदर्शनामध्ये या महोत्सवामध्ये चार चांद लावण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे आणि नक्कीच त्यांच्या या उपस्थितीमुळे हा कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. आणि या ज्या कंपनी प्रतिनिधी आणि इतर जे काही महिला बचत गट आहे यांचे जे काही स्टॉल या ठिकाणी उपलब्ध होते याच्यामुळं जे काही उपस्थित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेता आला, चांगल्या प्रकारे माहिती त्या शेतकऱ्यांबरोबर त्यांची मिळालेली आहे. समोर जे मोबाईलमध्ये फोटोग्राफी करणारी मंडळी आहे आपण सुद्धा काय करून आपण बाजूला व्हायचं आहे आणि ज्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे कृपया आपण सुद्धा काय आहे की आपण स्टेजच्या समोर स्थानापन्न व्हायचं आहे.
सर्वांना जे प्रबोधन काही जात आहे ते सर्वांना प्रबोधनाची सोय आपण करणार आहोत. त्याच्यामुळे फोटोसाठी कुणी जास्त आग्रह करू नये. ज्या स्टॉल धारकांचे सत्कार झाले असतील त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूने व्यासपीठाच्या समोर स्थानापन्न व्हावे. ज्यांचे सत्कार ज्या स्टॉल धारकांचे सत्कार संपन्न झाले असतील त्यांनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूने स्टेजच्या समोर स्थानापन्न व्हावे. या राज्यस्तरीय महोत्सवादरम्यान सर्व स्टॉलधारकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. या स्टॉलधारकांचा स्वागत समारंभ या ठिकाणी पार पडत आहे. विविध कंपन्यांचे स्टॉल या महोत्सवादरम्यान या ठिकाणी लागलेले होते. जवळपास 350 पेक्षा जास्त स्टॉल या ठिकाणी लागलेले होते. सर्व स्टॉलधारकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविलेला आहे. प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सर्व स्टॉलधारकांचे स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. स्टॉलधारकांना विनंती आहे की आपलं सन्मान चिन्ह दिल्यानंतर कोणी हे दालन सोडायचं नाहीये. विनंती आहे, आपला समारोपाचा कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होतोय. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला तर कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. आपण सर्वांना आयोजकांच्या वतीने नम्र विनंती आहे, सर्व स्टॉलधारकांनी दालनामध्ये हजर राहायचंय. सर्व उपस्थितांना विनंती आहे की आपण या समारोप समारंभाकरिता कोणीही हे सभामंडप सोडू नये. आपण सर्व या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहात. थोड्याच वेळात समारोपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
सत्कार स्वीकारल्यानंतर सर्व स्टॉलधारकांनी कार्यक्रमाकरिता उपस्थित राहावे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मार्फत राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024 चे आयोजन दिनांक 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा देदीप्यमान असा उद्घाटन समारंभ दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय नामदार श्री धनंजयजी मुंडे, मंत्री कृषी महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून आपल्याला लाभले होते महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, तसेच विशेष अतिथी म्हणून माननीय नामदार श्री शिवराजसिंह चौहान, मंत्री कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार, तसेच प्रमुख अतिथी म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी, तसेच उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार सर हे प्रमुख अतिथी म्हणून उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. आपण सर्वांनी देदीप्यमान अशा उद्घाटन सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहात. व गेले 6 दिवस आपण सर्व नागरिक, तसेच शेतकरी बंधू भगिनी, सर्व स्टॉलधारक, अधिकारी वर्ग या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसादात ह्या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करून दाखविले आहे. सर्व स्टॉलधारकांना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर स्थानापन्न होऊन या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवावी. बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रयोगशील व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपापसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होऊ शकतो. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक वातावरणात आपले स्थान सिद्ध करू शकतील. आणि हेच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता या भव्य राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेले 5 दिवस हा भव्य असा कृषी महोत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीने बहरला आहे. 350 हून अधिक संख्या असणाऱ्या विविध स्टॉल्सला गेले 5 दिवसात लाखो नागरिकांनी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून भेटी दिल्या आहेत. प्रभू वैद्यनाथाच्या या शिवनगरीत श्रावण महिन्यामध्ये आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महोत्सवाला लोकांनी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कृषीविषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत झाली. कृषीविषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करता आले. कृषी महोत्सवामध्ये कृषी व पशु प्रदर्शन हा महत्त्वाचा घटक होता. यामध्ये शासकीय दालने, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश करण्यात आला होता. प्रदर्शनामध्ये कृषी संबंधित कृषी तंत्रज्ञान विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषी महामंडळे यांचा सक्रिय सहभाग होता. शासकीय यंत्रणाबरोबरच खाजगी कंपन्या, उद्योजक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनीही या महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदविला असून आपण सर्व बंधू भगिनींनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
राज्यभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता श्रावणी सोमवार निमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी शेतकरी आणि भाविक येत असल्याने आधी 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान नियोजित महोत्सवास एक दिवसाची मुदतवाढ मिळाली व आजही महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशीही आपणाकडून उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. यातूनच शेतकऱ्यांची नवतंत्रज्ञानाविषयीची भूक लक्षात येते, शेतीमध्ये बदल करण्याविषयी त्यांची ओढ लक्षात येते. कृषी विभागामार्फत आयोजित या महोत्सवात विविध तालुक्यातून विविध ठिकाणाहून स्टॉल धारक या ठिकाणी आले होते. त्यामध्ये विक्रमी मूग विक्री करणारे शेतकरी श्री बाबासाहेब सलगर, गाव वाघाळा, तालुका परळी वैजनाथ यांनी विक्रमी मूग विक्री केली आहे. त्यानिमित्तही त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तसेच तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी बाबूराव मालिकराव सलगर, मल्लारपूर तालुका परळी यांचाही या ठिकाणी स्वागत करण्यात आलेले आहे. कृषी प्रदर्शनाकरिता विविध तालुक्यातून लाईव्ह सॅम्पल ज्या शेतकऱ्यांनी आणून दिले होते अशा शेतकऱ्यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. मी तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई यांना विनंती करते की जी नावे इथे घेतली जातील ते शेतकरी स्टेजकडे येतील याची खात्री करावी. श्री गोविंद माणिक जाधव राडी तालुका अंबाजोगाई यांनी जरबेरा या फुलांचे अत्यंत सुंदर असे सॅम्पल कृषी विभागाच्या स्टॉलकडे दिले होते. श्री गोविंद माणिक जाधव राडी तालुका अंबाजोगाई. श्री विलास बाळासाहेब पाटील राडी तालुका अंबाजोगाई यांनी व्यासपीठाकडे उपस्थित राहावे यांनी केळी या पिकाचे अतिशय उत्कृष्ट असे सॅम्पल कृषी विभागाच्या दालनामध्ये प्रदर्शनाकरिता उपलब्ध करून दिले होते. श्री आत्माराम गीते तळणी तालुका अंबाजोगाई यांनी ड्रॅगन फ्रूट या आपल्या भागासाठी नवीन अशा पिकाचे सॅम्पल कृषी विभागाच्या दालनाला प्रदर्शनाकरिता उपलब्ध करून दिले होते. श्री संदीप रमेश गीते अंबलवाडी तालुका अंबाजोगाई यांनी कागदी लिंबू याचे सॅम्पल कृषी विभागाच्या दालनासाठी प्रदर्शनाकरिता उपलब्ध करून दिले होते. या सर्व शेतकऱ्यांचा सन्मान प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते पार पडत आहे. सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून सर्व सन्मानित शेतकरी स्टॉलधारक यांचे स्वागत करावे. आपण सर्व शेतकरी बांधवांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हा भव्य असा कृषी महोत्सव अत्यंत यशस्वीरित्या पार पडू शकलेला आहे. सर्वांचे मनापासून धन्यवाद. शेतकऱ्यांचा सन्मान हाच सर्व देशाचा सन्मान आहे.
विभाग बीड यांचे देखील या ठिकाणी, शिक्षण विभाग बीड तालुका परळी यांचे देखील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या समारंभाला प्रतिसाद द्यावा. शेतकरी बांधव तसेच विविध महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी यांचे स्वागत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप या निमित्ताने सर्व मान्यवरांच्या हस्ते दिली जात आहे. त्यांच्या कार्याचा गौरव या निमित्ताने या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्व सत्कार मूर्ती ज्यांचे सत्कार झालेले आहेत त्यांनी कार्यक्रमाकरिता व्यासपीठाच्या समोर उपस्थित राहावे. आपली उपस्थिती आग्रहाची आहे. दरम्यान शिवभोजन थाळीचे व्यवस्था केलेले स्टॉल धारक यांचे या ठिकाणी खूप आभार व्यक्त करण्यात येत आहेत. शिवभोजन थाळी स्टॉल धारक यांनी व्यासपीठाकडे स्वागताकरिता हजर व्हावे. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह धारक यांनी स्टॉल मध्ये थांबावे, तसेच इथं समारोपाच्या कार्यक्रमाकरिताही व्यासपीठाच्या समोर सर्व स्टॉल धारक यांनी उपस्थित राहावे. सभामंडपातील सर्व शेतकरी नागरिकांनीही या समारोप समारंभाकरिता स्टॉलच्या व्यासपीठाच्या समोर उपस्थित राहावे. Thank you.
व बाल विकास विभाग यांच्या मार्फत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या स्टॉल्सचे देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. स्टॉलधारक यांनी व्यासपीठाकडे यावे. खासगी कंपन्या तसेच शासकीय दालनांच्या स्टॉल्सचे या ठिकाणी सत्कार करण्यात आलेले आहेत. स्टॉलधारक यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर सत्कार स्वीकारणा करता यावे. अगदी थोड्याच वेळात आपल्याला समारोप सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाकडे वळायचे आहे. अत्यंत थोड्या वेळामध्ये आपल्याला मुख्य कार्यक्रमाकडे वळायचे आहे. स्टॉलधारकांच्या स्वागताचा अंतिम टप्पा आहे हा. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सर्व स्टॉलधारक तसेच बचत गट महिला प्रतिनिधी व इतर स्टॉलधारकांचे प्रतिनिधी यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. अगदी काही क्षणामध्ये आपल्या मुख्य कार्यक्रमाचे सुरुवात या ठिकाणी होणार आहे. यानंतर काही स्टॉलधारक सत्कार स्वीकारण्याकरिता राहिले असतील तर त्यांचे सत्काराचा कार्यक्रम आपण या समारोप कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित करूया.
तरी सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर स्थानापन्न व्हावे व समारोप कार्यक्रमाचा या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी. शिल्लक असतील त्यांचा सन्मान आपण कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित केलेला आहे. सर्व सन्माननीय अतिथीगण मान्यवर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मार्फत राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024 चे आयोजन दिनांक 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आले होते. कशाचा होता हा महोत्सव? हा महोत्सव होता शेतीचा, मातीतून पिकणाऱ्या मोतीचा महोत्सव. शासनाच्या विविध योजनांचा, उपक्रमांचा महोत्सव. संशोधित कृषी तंत्रज्ञानाचा, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवांचा महोत्सव. विविध विषयी मार्गदर्शनाचा महोत्सव. कृषी व पशु प्रदर्शनाचा, कृषी विषयक परिसंवादाचा. जिल्हाधिकारी साहेबांचं आगमन झालं. यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांच्या भेटीचा महोत्सव. उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीचा. विविध खाद्यांचा, धान्यांचा, फळांचा, फुलांचा, भाजीपाल्याचा आणि रानभाज्यांचा अशा या देदीप्यमान महोत्सवाकरिता विविध मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. आजच्या या समारोप सोहळ्याकरिता माननीय जिल्हाधिकारी बीड, माननीय श्री अविनाश पाठक जिल्हाधिकारी बीड यांचे आगमन व्यासपीठावर होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये माननीय प्रमुख अतिथींचे या ठिकाणी स्वागत करावे.
अशा या देदीप्रमाण महोत्सवाच्या समारोपाकरिता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. सर्व व्यासपीठावरील उपस्थित सन्माननीय मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत, तसेच सर्व सन्माननीय अधिकारी, सन्माननीय शास्त्रज्ञ व शेतकरी बंधू भगिनींचे या समारोप सोहळ्याकरिता हार्दिक हार्दिक स्वागत. मी सर्व मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. आजच्या या समारोप समारंभाकरिता अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री डॉक्टर इंद्रमणी मिश्रा, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करते माननीय श्री डॉक्टर तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर. अध्यक्ष श्री इंद्रमणी मिश्रा, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचे स्वागत करण्याकरिता माननीय डॉक्टर तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना आमंत्रित करतो. सर्व मान्यवरांचे सत्कार समारंभ या ठिकाणी होत आहे. काही स्टॉल धारक महिला यांचे स्वागत माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते या ठिकाणी होईल. महिलांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यावे. सर्व मान्यवरांच्या हस्ते स्टॉल धारक महिलांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला जात आहे. माननीय श्री अशोक कवडे, ऍडव्होकेट श्री अशोक कवडे यांनी व्यासपीठावर यावे. श्री अशोक कदम यांनीही व्यासपीठावर यावे. सोहळा पार पडलेला आहे. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाच्या सत्कार समारंभाकडे वळूया. माननीय श्री डॉक्टर इंद्रमणी मिश्रा, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री डॉक्टर तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर. स्मृतिचिन्ह व पौष्टिक तृणधान्याची किट देऊन आपण मान्यवरांचे स्वागत या ठिकाणी करत आहोत. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये मान्यवरांचे स्वागत करावे. माननीय श्री अविनाश पाठक, जिल्हाधिकारी बीड यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते माननीय श्री साहेबराव दिवेकर, विभागीय कृषी सहसंचालक लातूर. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये माननीय सन्माननीय अतिथींचे स्वागत करावे. माननीय श्रीमती संगीता देवी पाटील, कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करते श्रीमती कोमल मोरे, कृषी अधिकारी परळी वैजनाथ. पुष्पगुच्छ
पौष्टिक अन्नधान्याची असे देऊन आपण मान्यवर अतिथींचे स्वागत या ठिकाणी करत आहोत. माननीय श्री अशोक किरणाळे, कृषी संचालक आत्मा पुणे यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते माननीय श्री सुभाष साळवे, प्रकल्प संचालक आत्मा बीड. कर्मणीच्या गजरामध्ये सर्व मान्यवरांचे स्वागत करावे. माननीय श्री साहेबराव दिवेकर, विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते श्री अशोक सोनावणे, उपविभागीय कृषी अधिकारी अंबाजोगाई. माननीय डॉक्टर तुकाराम मोते, विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते माननीय श्री सयाप्पा गरांडे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद बीड. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व मान्यवरांचे स्वागत करावे. माननीय श्री अरविंद लाटकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते माननीय श्री शिवप्रसाद संगेकर, उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव. संचालक विस्तार शिक्षण वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ यांचे स्वागत करण्याकरिता श्री गर्जे सर, उपविभागीय कृषी अधिकारी बीड यांना मी आमंत्रित करते. संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांचे स्वागत करण्याकरता श्री बेग सर यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करते श्री पटाडे सर, तालुका कृषी अधिकारी केज. वरिष्ठ संशोधन सहाय्यक, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते श्री खेडकर सर, तंत्र अधिकारी बीड. उपविभागीय अधिकारी श्री वजाळे साहेब यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते श्री गर्जे सर, उपविभागीय कृषी अधिकारी बीड. व्यंकटेश मुंडे, तहसीलदार परळी यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते श्री ढाकणे सर, तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई.
श्री विलास तरंगे। श्री विलास तरंगे तहसीलदार अंबाजोगाई यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करते श्री बंडे सर, तालुका कृषी अधिकारी बीड। श्री सचिन देशपांडे तहसीलदार केज यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते श्री पटाडे सर, तालुका कृषी अधिकारी केज। माननीय डॉक्टर आर डी कदम उपायुक्त पशुसंवर्धन बीड यांचे स्वागत करण्याकरता माननीय श्री दर्जे सर उपविभागीय कृषी अधिकारी बीड यांना मी आमंत्रित करते। महाविद्यालय अंबाजोगाई यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करते श्री पटाडे सर, तालुका कृषी अधिकारी केज व श्री बाबासाहेब ठोंबरे प्राचार्य कृषी महाविद्यालय लातूर यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करते श्री तरटे सर, तालुका कृषी अधिकारी आष्टी। कृषी अधिकारी अंबाजोगाई ऍडव्होकेट अशोक कवडे यांचे स्वागत करण्याकरिताही मी आमंत्रित करते श्री अशोक सोनावणे उपविभागीय कृषी अधिकारी अंबाजोगाई। माननीय श्रीमती सोयंके मॅडम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते श्रीमती कोमल मोरे कृषी अधिकारी परळी। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे उर्वरित मान्यवरांचे स्वागत करण्याकरिता मी विनंती करते श्री अशोक सोनावणे उपविभागीय कृषी अधिकारी अंबाजोगाई उर्वरित सर्व मान्यवरांचे आपण स्वागत करावे। रेशीम संशोधक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचे स्वागत करण्याकरिता मी माननीय गंडे सर यांना विनंती करते। पुनश्च एकदा मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत। यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याकरता सहर्ष आमंत्रित करते माननीय श्री डॉक्टर तुकाराम मोटे विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना। उशीर खूप झालेला आहे आणि महाराष्ट्रातलं आतापर्यंत इतिहासातलं सर्वात जास्त काळ चालणारं हे प्रदर्शन आहे, 6 दिवस आहे आज। आणि म्हणजे सुरुवातीला दांगदूक होती आमची की प्रवेशासारख्या ठिकाणी
जर काय थोडंफार इकडे तिकडे झालं तर आमचं काय खरं नाही. तर अशा या यशस्वी कृषी महोत्सवासाठी हजर असलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय सर, त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय पाठक साहेब, या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या CEO पाटील मॅडम, तसेच विचारपीठावर बसलेले सर्वांच्या नावा घेत नाही उशीर खूप झालेला आहे, सर्वच गणमान्य आहे, तर सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व शेतकरी, माझे सहकारी, त्याचबरोबर स्टॉलधारक यांचं पण मी स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम जो आहे माननीय कृषी मंत्री यांनी फार म्हणजे 11th hour मला सांगितलं होतं की आपल्याला कृषी प्रदर्शन भरवायचं आहे आणि ते परेडला भरवायचं आहे. आणि सीझन तसा पाहिला तर हा कृषी प्रदर्शनाचा नाही, त्यामुळे धाकधूक होते, परंतु अत्यंत म्हणजे सर्वांच्या सहभागानं म्हणजे त्यामध्ये सगळे स्टेक होल्डर जे आहेत म्हणजे आम्हाला सर्वात जास्त मदत मिळाली ती म्हणजे जिल्हाधिकारी महोदयाची आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांची. त्याच्यामुळे आम्हाला बरंच समजे कुठं काय माझी जास्त पळापळ करायला लागली नाही. सर्व कृषी विद्यापीठ असतील, बाकी स्टॉलधारक असतील. आणि सर सांगण्याचा माझा एवढा आनंद होतो की मला काल मंत्री महोदयाचा फोन आला होता की कसा आहे रिस्पॉन्स. तर मी सर म्हटलं की रिस्पॉन्स खूप उत्स्फूर्त आहे, म्हणजे चालतासुद्धा येत नाही एवढी गर्दी होती. आता त्यांनी फीडबॅक घेतला असेल पण आणखी माझ्याकडून तोंडी ओळखून घ्यायचं असेल. आणि त्यांना दुसरं मी सांगितलं की सर दुसरा असा फीडबॅक आहे की सर्व स्टॉलधारक येताना आम्हाला नाना म्हणत होते, मटेरियल फार कमी आणलं होतं त्यांनी, परंतु त्यांचे बोल असे आहेत की आमचा इथं सर्वात जास्त सेल झाला, सर्वात जास्त सेल झाला नाही. आणि काल माल संपल्यामुळे एक मूर्तिजापूर म्हणजे अकोला जिल्ह्यातले एक हळद आणि गुळ उत्पादक शेतकरी होते, तर ती म्हणजे मला विनंती करायला की मला जाऊ द्या, मला प्रमाणपत्र देऊ द्या, जाऊ द्या. म्हणलं हळद करायला सेल किती झाला तुमचा, ते म्हणलं सर मला 2.5 लाख रुपयाची माझी हळद आणि गुळ विकला आहे, 2.5 लाख. आणि साधे धपाटे विकणाऱ्याच्या मावशी आहेत म्हणजे उमेद गटाच्या, त्यांच्याकडे घ्यावा त्याला विचारलं तर त्यांचं सुद्धा 50,000 असेल आहे धपाट्याचा नुसता. म्हणजे इथून कुणीच नाराज होऊन गेलं नाही आणि सर्वांनी याच्यामध्ये म्हणजे इन्क्लुडिंग सगळे मंडप असतील, कृषी मंत्री असतील, राजकीय सामाजिक किंवा हे प्रशासकीय मंडळी असेल, त्यांच्या सर्वच्या यशस्वी म्हणजे सहभागामुळं त्यांच्या मतीमुळं आजचा आपला जो हा कृषी महोत्सव उत्सव आहे जरी 6 दिवस असले तरी अत्यंत यशस्वीरित्या भव्यदिव्यरित्या साजरा झाला याचा आम्हाला फार आनंद आहे. आणि थोडा उशीर झाल्यामुळे आता बरेच बोलण्यासारखं होतं पण आता बरेचसे आता वैतागलेले पळायच्या मूडमध्ये आहेत, त्यामुळे शेवटी मी सर्वांचा आभार मानतो आणि माझे प्रस्ताव संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या महोत्सवाच्या निमित्ताने आपण शेतकऱ्याच्या कार्याचा सन्मान समारंभही आयोजित केलेला आहे. कडाक्याच्या ऊन असो वा सोसाट्याचा वारा किंवा बरसत असो पावसाच्या ओल्याची बधारा, आमचा बळीराजा शेतात दिवस रात्र राबत असतो अशा या पोशिंदाच्या पाठीवर कौतुकाची थाप या महोत्सवाच्या निमित्ताने आपण देणार आहोत. जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पीक स्पर्धा विजेते व कृषी विभाग पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचा प्रशस्तीपत्रसह यथोचित सन्मान करून स्मृतिचिन्ह वितरित करण्यात येणार आहे. मी व्यासपीठावरील अध्यक्ष तथा प्रमुख अतिथी व इतर सर्व मान्यवरांना शेतकऱ्यांचा सन्मान करावा अशी विनंती करीते व त्याकरिता सर्वप्रथम जिल्हास्तरीय पीक स्पर्धेमध्ये पीक सोयाबीन या पीक स्पर्धेमध्ये विजेते ठरलेले खरीप हंगाम 2023-24 मधील विजेते शेतकरी यांना मंचावर आमंत्रित करते. प्रथम क्रमांक विजेते शेतकरी नवनीत पांडुरंग मोरे, मोरेवाडी तालुका अंबाजोगाई, पीक सोयाबीन. या सर्व ज्या शेतकऱ्यांची मी नावे घेत आहे त्यांनी तात्काळ व्यासपीठाकडे यावे. नवनीत पांडुरंग मोरे, मोरेवाडी तालुका अंबाजोगाई, जिल्हास्तरीय पीक स्पर्धा विजेते पीक सोयाबीन. द्वितीय क्रमांक विजेते शेतकरी नेताजी शिवाजी शिंदे, होळ तालुका केज, पीक सोयाबीन. मी सर्व शेतकऱ्यांची नावे घेत आहे त्यांनी व्यासपीठाकडे यावे. तृतीय क्रमांक विजेते शेतकरी चंद्रशेखर दिगांबर पुरी,
देवळा तालुका अंबाजोगाई पीक सोयाबीन या सर्व शेतकऱ्यांनी व्यासपीठाकडे यावे. तसेच तूर पिकाकरिता जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त विजेते शेतकरी किसनराव पंडितराव भोसले अंबाजोगाई यांनीही व्यासपीठाकडे यावे. सर्व शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याची दाद द्यावी. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप या ठिकाणी पडत आहे. सर्व हे जिल्हास्तरीय पीक स्पर्धा विजेते शेतकरी होते. यानंतर तालुका स्तरावरती विजेते ठरलेले शेतकरी सोयाबीन या पिकामध्ये यांनी अत्यंत चांगले उत्पादन घेऊन तालुका स्तरावरती क्रमांक मिळवले आहेत. प्रथम क्रमांक श्री केदार नवनाथ वामन राहणार वारणी तालुका शिरूर यांनी तात्काळ व्यासपीठाकडे उपस्थित राहावे. श्री जयकुमार भारत सोमवंशी राहणार तट बोरगाव तालुका अंबाजोगाई. द्वितीय क्रमांक श्री पोपट रंगनाथ काळदाते राहणार तट बोरगाव तालुका अंबाजोगाई. सर्व शेतकऱ्यांची जी नावे घेतली जात आहेत त्यांनी व्यासपीठाकडे तात्काळ उपस्थित राहावे. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. तृतीय क्रमांक श्री नारायण प्रभाकर बेरनासे राहणार जवळगाव तालुका अंबाजोगाई. सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेऊन आपण या पुरस्कारास या सन्मानास प्राप्त झालेला आहात. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. यानंतर तालुका केज येथील श्री कल्याण माणिक नेहरकर राहणार चिंचोली माळी तालुका केज. द्वितीय क्रमांक श्री धनराज बाळकृष्ण तोगे राहणार मुडेवाडी तालुका केज. तृतीय क्रमांक श्री जयदीप आत्माराम दुहाने राहणार बोरगाव तालुका केज. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर उपस्थित राहावे. ज्या शेतकऱ्यांची अंबाजोगाई तालुक्यातील साठी प्रथम क्रमांक प्राप्त शेतकरी जयकुमार भारत सोमवंशी श्री पोपट रंगनाथ काळदाते व श्री नारायण प्रभाकर डेरणासे यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्याच्या कार्याचा गौरव या महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकरी श्री कल्याण माणिक नेहरकर श्री धनराज बाळकृष्ण तोगे व श्री जयदीप आत्माराम गव्हाणे यांनी व्यासपीठाकडे यावे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. तालुका केज तुळशीराम नांदे राहणार धारूर तालुका धारूर. प्रथम क्रमांक प्राप्त शेतकरी यांनी व्यासपीठाकडे यावे. तालुका बीड येथील शेतकरी श्री अविनाश विष्णुपंत कुलकर्णी राहणार हिंनी तालुका बीड. द्वितीय क्रमांक श्री कमलबाई कमलाकर नाईकवाडे राहणार चौसाळा तालुका बीड. व तृतीय क्रमांक प्राप्त शेतकरी श्री उपेंद्र चंद्रसेन नाईकवाडे राहणार चौसाळा तालुका बीड यांनी सन्मानपत्र स्वीकारण्याकरिता व्यासपीठाकडे उपस्थित राहावे. पीक स्पर्धा या स्पर्धेअंतर्गत या सर्व शेतकऱ्यांची प्रथम द्वितीय व तृतीय या क्रमांकावर निवड करण्यात आली होती.
तालुक्यातील श्री अविनाश विष्णुपंत कुलकर्णी, श्रीमती कमलाबाई कमलाकर नाईकवाडे व श्री उपेंद्र चंद्रसेन नाईकवाडे। यानंतर तालुका गेवराई येथील शेतकरी श्री मंगेश गोविंद चव्हाण राहणार माटेगाव तालुका गेवराई यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे। द्वितीय क्रमांक प्राप्त शेतकरी श्री अतुल महादेव तळेकर राहणार मादळमोही तालुका गेवराई व तृतीय क्रमांक प्राप्त शेतकरी श्री नंदकिशोर विठ्ठल बोर्डे राहणार गुंतेगाव तालुका गेवराई। या सर्व शेतकऱ्यांनी व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारावा। या ठिकाणी सर्व पीक स्पर्धेतील विजेते शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान केला गेला आहे। यानंतर कृषी विभागातील विविध पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे। मी व्यासपीठावर आमंत्रित करते श्री बाबासाहेब नानाभाऊ पिसोरे, मुक्काम पोस्ट दौला, वडगाव तालुका आष्टी, जिल्हा बीड, यांच्या वतीने। हे सध्या उपस्थित नसल्यामुळे यांच्या वतीने मी विनंती करते। श्री तटे सर यांनी, तालुका कृषी अधिकारी आष्टी यांनी हा सन्मान स्वीकारावा। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार माननीय अध्यक्षांच्या हस्ते, माननीय अध्यक्ष महोदय यांच्या हस्ते हा सन्मान श्री तटे सर स्वीकारत आहेत। यानंतर श्रीमती विजया गंगाधर भुले जिजामाता कृषी परिश्रम पुरस्कार, मुक्काम पोस्ट केळ सांगली तालुका आष्टी जिल्हा बीड, या देखील उपस्थित नसल्यामुळे मी श्री तळके सर तालुका कृषी अधिकारी आष्टी यांना विनंती करते, त्यांच्या वतीने आपण हा सन्मान स्वीकारावा। श्री संजय ज्ञानोबा शिंदे मुक्काम पोस्ट लेखनोर तालुका जिल्हा बीड, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार यांनी व्यासपीठावर हजर राहावे। संजय ज्ञानोबा शिंदे सदर शेतकरी उपस्थित नसल्यामुळे श्री गंडे सर तालुका कृषी अधिकारी बीड हे या सत्काराचा स्वीकार करत आहेत। यानंतर श्री मोहन निवृत्ती पवार मुक्काम पोस्ट मादळमोही तालुका गेवराई जिल्हा बीड, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या शेतकऱ्याचे स्वागत करावे। श्री मोहन निवृत्ती पवार। यानंतर श्री रवींद्र भानुदास देवरवाडे मुक्काम पोस्ट देवळा तालुका अंबाजोगाई जिल्हा जिल्हा बीड, श्री रवींद्र भानुदास देवरवाडे। वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त या शेतकऱ्याचा सन्मान आपण या महोत्सवाच्या निमित्ताने करणार आहोत। श्री अमोल भास्कर मुळे मुक्काम पोस्ट विठ्ठल विश्व अपार्टमेंट तालुका बीड, श्री अमोल भास्कर मुळे, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार यांना मिळालेला आहे। पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे यांना या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे। श्री मुक्ताराम शिवाजी सोनावणे मुक्काम पोस्ट पिंपळगाव गाडे तालुका परळी जिल्हा बीड यांनी व्यासपीठाकडे यावे। वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त झालेला आहे, त्यांचा या महोत्सवाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे। आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार करणार आहोत त्यांचा। मी आमंत्रित करते प्रायोजक स्टॉल धारक प्रातिनिधिक स्वरूपात गोविंद मोटर्स परळी यांना। गोविंद मोटर्स परळी प्रायोजक स्टॉल धारक प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी त्यांचे स्वागत करणार आहोत। त्यांनी तात्काळ व्यासपीठाकडे यावे।
गोविंद मोटर्स परळी, यानंतर जैन इरिगेशन सिस्टीम जळगाव, या स्टॉलधारकांनी तात्काळ व्यासपीठाकडे यावे. मी सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करते की प्रायोजक स्टॉलधारक प्रातिनिधिक स्वरूपात आपण यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन स्वागत करावे. यानंतर जैन इरिगेशन सिस्टीम जळगाव यांनी तात्काळ व्यासपीठाकडे यावे. जैन इरिगेशन सिस्टीम जळगाव, यानंतर इफको स्टॉलधारक यांनी व्यासपीठाकडे उपस्थित राहावे तात्काळ. प्रातिनिधिक स्वरूपात आपण या स्टॉलधारकांचा यथोचित सन्मान करत आहोत. आर व्ही अॅग्रो अंबाजोगाई यांनी तात्काळ उपस्थित राहावे व चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्स यांनीही तात्काळ व्यासपीठाकडे उपस्थित राहावे. उपविभागीय कृषी अधिकारी अंबाजोगाई यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ, छोटेखानी सत्कार समारंभ आपण या ठिकाणी करणार आहोत. येत्या 31 ऑगस्ट 2024 रोजी श्री सोनावणे सर सेवानिवृत्त होत आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तंत्राधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय अंबाजोगाई, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी अंबाजोगाई व तालुका कृषी अधिकारी परळी असे 3 पदभार सक्षमपणे सांभाळणारे कार्यतत्पर व कर्तव्य दक्ष अधिकारी श्री अशोक सोनावणे यांना मी व्यासपीठावर सपत्नी व सहकुटुंब आमंत्रित करते. 31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियतकालिक वयोमानानुसार शासकीय सेवेतून सर निवृत्त होत आहे. यानिमित्त या महोत्सवाच्या निमित्ताने माननीय इंद्रमणी सर व माननीय पाठक सर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करूया. इतक्या प्रदीर्घ शासकीय सेवेच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले सोनावणे सर यांचा सन्मान सहकुटुंब या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये सोनावणे साहेब आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अतिशय सरकाराच्या परिश्रम करून त्यांनी या ठिकाणी आपलं सेवा कृषी विभागामध्ये दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या सेवेशी नेहमी तत्पर असणारे आदरणीय सोनावणे सर यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. आणि मागील 6 दिवसापासून चाललेले हे जे काही कृषी महोत्सवाचा कार्यक्रम आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध परळीमध्ये त्यांनी केला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांगला असा त्यांच्या वतीनं या ठिकाणी फायदा झालेला आहे. यानंतर सन्माननीय सोनावणे साहेबांना सर्वच मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि यानंतर एक शेवटचा सत्कार जे काही स्टॉल आणि हे जे काही प्रदर्शन या ठिकाणी कृषी महोत्सवाचा कार्यक्रम उभा केला, हा सर्व कार्यक्रम उभा करत असताना संजीवनी इव्हेंट्स मॅनेजमेंटचे जे श्री मिनाजभाई यांनी मागील 15 दिवसापासून तर हा कार्यक्रम या ठिकाणी उभा करण्यासाठी खूप मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे. त्यांचाही मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की मिनाजभाई यांचं या ठिकाणी स्वागत करावं. या समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय उपस्थित व्यासपीठावर सर्व सन्माननीय अधिकारी तसेच उपस्थित असलेले सर्व कृषी खात्याचे कर्मचारी अधिकारी, सर्व शेतकरी मित्रांनो आणि पत्रकार बंधू भगिनी,
अतिशय कमी वेळेत डिसिजन घेऊन अतिशय उत्कृष्टरित्या कार्यक्रम या 6 दिवसाचं जे झालेलं आहे एक इतिहासामध्ये नोंद घेतली जाईल असं एक भव्य कार्यक्रम आपल्या पर्णीमध्ये घडलेला आहे. वेळोवेळी आपले कृषी खात्याचे मंत्री महोदय माननीय नामदार धनंजय मुंडे साहेबांनी आपल्याला वेळोवेळी मिटिंगा घेऊन सूचना दिल्या आणि त्या पद्धतीने कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी आपल्याला मदत केली. तसेच स्थानिकरित्या आपले जिल्हाधिकारी महोदयांच्या सुद्धा आपल्या ह्या समारोपासाठी खूप कार्यक्रम चांगला झालेला आहे, त्यांची मदत खूप झाली आहे. सीओ असतील, जिल्हा परिषदचे, नंतर पोलीस डिपार्टमेंटचे असतील आणि खास करून आपले कृषी खात्याचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि स्टॉलधारक एवढे लांबून लांबून आले आणि 5 दिवसाच्या ठिकाणी 1 दिवस वाढल्यानंतर सुद्धा जवळपास सर्व स्टॉलधारक उपस्थित आहेत आज हे बघून सुद्धा आनंद होत आहे. श्रावण सोमवार असल्यामुळे माननीय महोदय मंत्री महोदयांची इच्छा होती की 1 दिवस वाढवायचं आणि ते सुद्धा डिसिजन परवा दिवशी ठरलं रात्री आणि काल 1 दिवसात सगळीकडे मेसेज देऊन सुद्धा आज श्रावण सोमवारच्या दिवशी अतिशय प्रचंड असा आपल्याला हे समारोपाच्या कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी बांधव उपस्थित आहेत हे बघून खूपच आनंद होत आहे. आणि असंच आपण पुढच्या 3-4 महिन्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक कार्यक्रम घेणार आहोत याबद्दल सुद्धा मी कृषी खात्यातर्फे ग्वाही देतो आणि सर्व उपस्थितांचे स्वागत करून आभारी मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय धन्यवाद सर. हा कृषी महोत्सव आयोजन करण्याकरता नक्कीच आपलं मार्गदर्शन आणि सहकार्य चांगल्या पद्धतीने लाभलेलं आहे. तर सरांचं एक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तर पुढील मार्गदर्शनापूर्वी श्री डॉक्टर आशिवार सर, जे काही तांत्रिक चर्चा सत्रामागच्या 4-5 दिवस या ठिकाणी चाललेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आयोजित केलं, त्यांचा सन्मान करण्याचं मी माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय कुलगुरू महोदयांना विनंती करतो. श्री डॉक्टर आशिवार सर, संचालक विस्तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. कारण या महोत्सवामध्ये तांत्रिक चर्चासत्र जे झालं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि डे टू डे कार्यक्रम आयोजित करून सरांनी या ठिकाणी घडून आणलेला आहे. सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की सरांचा त्या ठिकाणी त्यांनी सन्मान करायचा. यानंतर आजच्या या समारोप सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर इंद्रमणी सर, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांना मी विनंती करतो की यांनी या हॉस्पिटल आणि या मान्यवरांच्या सभागृहाला संबोधित करावं. सर्वांना नमस्कार. व्यासपीठ पर विराजमान श्री अविनाश पाठक जी, कलेक्टर वीट, श्री किरणाली डायरेक्टर आत्मा, श्री तुकाराम जी मोटे जे डी ए छत्रपति संभाजीनगर, श्री दिवेकर जी जे डी ए लातूर, श्री श्रीमती संगीता देवी पाटिल सीओ जयपुर वीट, श्री हटकर साहब, श्री सुभाष साल्वे, श्री मुंडे तहसीलदार, सभी शेष व्यासपीठ पर उपस्थित हमारे सहयोगी किसान भगनी बंधु देवियों एवं सज्जनों, ये एक ऐतिहासिक मोमेंट है जब हम 7 दिन तक चलने वाले कृषि महोत्सव का समापन करने के लिए यहाँ पर उपस्थित हुए हैं. भारत एक कृषि प्रधान देश है और कृषि प्रधान देश था और कृषि प्रधान देश रहेगा. आपने भव्य उद्घाटन समारोह को देखा था, कृषि को कितना महत्व
दे रहा है राष्ट्र और महाराष्ट्र दोनों के कृषि के केंद्रीय मंत्री यहाँ पर उपस्थित हुए, हमारे आदरणीय मुख्यमंत्री, दोनों आदरणीय उप मुख्यमंत्री, माननीय कृषि मंत्री और उनके साथ सभी जो सहयोगी थे और पूरा महाराष्ट्र का कृषि विभाग, बीड का पूरा एडमिनिस्ट्रेशन और आप सब किसान भगनी बंधु इस उस भव्य उद्घाटन समारोह के गवाह बने थे। और तब ये था कि ये मेला 25 तारीख को इसका समापन होगा, लेकिन मेले के महत्व इसी से पता लगता है, नहीं भरा, एक दिन और मेला चाहिए और इसलिए इसको आज तक के लिए बढ़ाया गया। कृषि विभाग ने जिस तत्परता, चुस्ती, दुरुस्ती, मैनेजमेंट एक्यूमेंट की प्रदर्शन किया है, मैं उनका भूरी भूरी प्रशंसा करता हूं, साधुवाद देता हूं। कम समय में उत्कृष्ट काम करना है तो परली इस मेले के आयोजकों को मैं उनको साधुवाद देना चाहूंगा और उनसे सीखना चाहिए कि कम समय में बड़ा काम कैसे कर सकते हो। आपको इस प्रदर्शनी में देखा कि हर एक तरीके का जो चारों विद्यापीठ अपना पूरा कार्यक्रम लेकर के आए, 7 दिन यहां पर रुके, सारी इंडस्ट्री जिनको आज हमने सम्मानित किया, सारे ऐसे लोग जिन्होंने स्पॉन्सर किया उनको हमने सम्मानित किया, सारे जो शेतकरी बंधु जो महाराष्ट्र को इन्हें देश को मार्ग दिखा रहे हैं जिनको हमने यहां सम्मानित किया, उन सबको मैं उनके सबका आभारी हूं। और उनके बिना कृषि मेले का इतना बड़ा समायोजन पॉसिबल नहीं था। हम लोग विश्वविद्यालय की तरफ से आपको ग्रीटिंग देते हैं। ये प्रदेश महाराष्ट्र में सबसे बढ़िया तालमेल जो है कृषि विश्वविद्यालय का, एडमिनिस्ट्रेशन का, आत्मा का, हर एक का जिस तरीके से सामंजस्य है, वो मैं कई प्रदेशों के एग्रीकल्चर के बारे में मेरा अध्ययन है, वैसा कहीं पर भी नहीं जो यहाँ पर अरेंजमेंट है। जिस क्लोज मिड सिस्टम में काम करते हैं, इवन 11th आवर काल पर तुरंत हम उपस्थित हो जाते हैं और हमने सब में अपनी बहुत अच्छी फिजिक्स और केमिस्ट्री है, वो मोटे साहब हुए, दिवाकर साहब हुए, अक्सर हमें आत्मा से साथ सबसे मिल कर करके बातें होती रहती हैं और हमें इनपुट मिलता है कि रिसर्च में कहाँ पर हमें और बढ़ावा देना है, और उन्हें ये मिलता रहता है कि फ्रेश जो भी नॉलेज आ रहा है किसान के पास कैसे पहुंचे। विश्वविद्यालय एक्सटेंशन के काम को बहुत महत्व दे रहा है। हम इस भावना पे काम करते हैं कि शेतकरी देव भाव, सारा काम, सारा रिसर्च शेतकरी सेंट्रिक होनी चाहिए, ऐसा हम लोगों का जो है प्रयास है। और कुछ प्रोग्राम हम एक्सटेंशन के ऑनलाइन चला रहे हैं, आप सब उसमें पार्टिसिपेट करते हैं, एवरी ट्यूसडे और एवरी फ्राइडे 7 बजे हमारा 300 लोग से ज्यादा लोग उसमें किसान अपने घरों में बैठ करके जुड़ते हैं और उसमें संवाद होता है। हम एक तरफा संवाद के पक्ष में नहीं है कि हम भाषण किए और आप सुन लो और चले जाओ, हम ये मानते हैं कि दो तरफा संवाद होना चाहिए और उस पर हमारी सारी कोशिश चल रही है। नए बीज ले आना, नई तकनीकी ले आना, नई तकनीकी में ड्रोन जैसी तकनीकी को लेकर करके आपके सामने आना, ये सब विश्वविद्यालय का अपना प्रयास चल रहा है। हम यहाँ ज़्यादा भाषण की नहीं है, बस इतने कॉम्प्लीमेंट के लिए आया हूँ कि ये सब लोगों ने जिन्होंने इसको इतना सफल बनाने में अपना पूरा प्रयास किया, उनको सबको साधुवाद।
धन्यवाद। और इस तरीके का कार्यक्रम हम फ्यूचर में भी करते रहेंगे और हम सभी स्टेट डिपार्टमेंट और यूनिवर्सिटी शेतकड़ी कल्याण के लिए डेडिकेटेड हैं। हमारा विश्वविद्यालय और डिपार्टमेंट के ऑफिसेज शेतकड़ी भागनी बंधु के लिए हर समय किसी भी समस्या को लेकर के आकर के हमसे चर्चा कर सकते हैं और हम जो भी उसके सोल्यूशंस हैं उनको लेकर उनके लिए उपस्थित रहेंगे। एक बार मैं फिर से आप सभी को धन्यवाद देता हूँ, बधाई देता हूँ और आशा करता हूँ कि महाराष्ट्र का कृषि विभाग और महाराष्ट्र के चारों विश्वविद्यालय कृषि विश्वविद्यालय और आपस में मिलकर और एनिमल हस्बेंड्री का जो विश्वविद्यालय नागपुर में है सभी आपस में मिलकर शेतकड़ी भगनी बंधु के कल्याण के लिए कार्य करते रहेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। नक्कीच मागील जो सहा वर्षापासून चाललेला हा जो कृषी महोत्सव आहे त्याच्याकरता चारही कृषी विद्यापीठांचं खूप असं मुलाचं सहकार्य कृषी विभागाला लाभलेलं आहे। जे संशोधन कृषी विद्यापीठामध्ये चालतं ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करण्याचं काम अशा प्रकारच्या कृषी महोत्सवांमधून होत असतं आणि नक्कीच यापुढे विद्यापीठांचं सहकार्य आपल्याला असं राहील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि या समारोप सोहळ्याचा शेवटचा कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा मी माननीय प्रकल्प संचालक आत्मा बीड माननीय सुभाष साळवे सर यांना विनंती करतो की आपण आभार या ठिकाणी व्यक्त करू। परळी वैजनाथ कृषी महोत्सव 2024 या यशस्वी आयोजनासाठी आणि खास करून बीड जिल्ह्याला ही आयोजनाची संधी दिल्याबद्दल माननीय नामदार श्री धनंजयजी मुंडे साहेब ज्यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा कृषी महोत्सव पार पडला सर्वप्रथम त्यांचे विभागाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो। या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय केंद्रीय कृषी मंत्री आणि सर्व अतिथीगण त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला याबद्दल सर्वांचे विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय इंद्रमणी मिश्रा सर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं आणि या कार्यक्रमामध्ये चार चांद लावले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल विभागाच्या वतीनं खूप खूप आभार। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री अविनाश पाटक सर यांनी आम्हाला या आयोजनामध्ये अत्यंत मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे। सर, आम्ही एवढा मोठा कार्यक्रम प्रथमच आयोजित करतोय आणि प्रोटोकॉल काय असतो काय स्टेजवरचं जे डायस प्लॅन होता सर आपल्याकडून आम्हाला शिकायला मिळाला आणि आपण खूप अत्यंत खरंच खूप मोलाचं मार्गदर्शन केलंय। कृषी विभागाच्या वतीने आपले खूप खूप आभार सर। कृषी प्रदर्शन असो इतर कोणतेही मेळावे असो यामध्ये महिला बचत गटाचा सक्रिय सहभाग असतो आणि त्यासाठी माननीय शिव मॅडम पाटील मॅडम यांनी देखील फार मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे। कृषी विभागाच्या वतीने त्यांचे देखील आभार। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले माननीय श्री अशोक किरणारे सर संचालक आत्मा यांनी आम्हाला राज्यस्तरावरून ज्या ज्या सुविधा ज्या ज्या मार्गदर्शन अपेक्षित आहे ते वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि आम्हाला आमचं ओझं खूप हलकं केलं त्याबद्दल सरांचे देखील खूप खूप आभार। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले मान्य श्री डॉक्टर तुकारामजी मोटे सर ज्यांनी या ठिकाणी तळ ठोकून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून हे सर्व नियोजन आमच्याकडून करून घेतलं आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृषी विभागाच्या वतीने त्यांचे देखील खूप खूप आभार। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले विभागीय कृषी सहसंचालक माननीय श्री दिवेकर सर यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला त्याबद्दल सरांचे देखील खूप खूप आभार। सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांपर्यंत जे तांत्रिक चर्चासत्र पोहोचणं तंत्रज्ञान पोहोचणं आवश्यक असतं त्यासाठी आशीर्वाद सरांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांच्या टीमने सर्व चर्चासत्र यशस्वीपणे आणि वेळेत पार पडतील याबद्दल नियोजन केलं आणि सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बेग सर त्यांनी देखील मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचे देखील आभार व्यक्त करतो। सगळेजण कंटाळलेत म्हणून मी काही बोललो नव्हतो। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एक महिन्याच्या रजेवर आहेत, त्या रजेच्या कालावधीमध्ये प्रकल्प संचालक आत्मा म्हणून साळवे साहेबांकडे तर चार्ज आहे। कृषी पदवीधर म्हणून तर मी काम केलंच, परंतु हा अत्यंत जगन्नाथाचा रथ लिलया ओढून नेला
सगळ्यांशी प्रेमानं सामंजस्यानं राहून, त्यामुळे साळवे साहेबांचे आभार मानणं आवश्यक आहे. त्यांना इंटरफेअर करून केलं आणि साळवे साहेबांचे आभार मानतो, त्यांनी कंटिन्यू करावं. तर वेळ न घालवता तर सर्वांची नावं घेणं शक्य नाही. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला. एक विशेष आभार मिनाजभाई यांनी अत्यंत विक्रमी वेळेत आम्हाला हे दालन उभा करून दिलेलं आहे. कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृषाधिकारी माननीय सुभाजी साळवे साहेब, त्याचप्रमाणे त्यांनी हा आता माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितल्याप्रमाणे हा जगन्नाथाचा रथ अतिशय लिलया पेललेला आहे. मी सर्वच मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की आदरणीय साळवे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कारण अशा प्रकारचे कार्यक्रम ज्या ठिकाणी आपण आयोजित करत असतो त्यावेळेस किती बारीक बारीक गोष्टींचं सूक्ष्म असं नियोजन करावं लागतं, याचं उदाहरण या कार्यक्रम प्रसंगी आलेलं आहे. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवाचं रान त्यांनी एके ठिकाणी केलेलं आहे. कार्यक्रम सुरू होण्यापासून सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत हा परिसर साळवे साहेबांनी सोडलेला नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन त्यांनी केलं. त्याचबरोबर त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व महिला भगिनींचं मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे. आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. कृषी विभागातील धडाडीच्या ज्या काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या वतीनं होत आहे. कुटुंबाला घरपण देणारी जी महिला असते कुठलाही कार्यक्रम ज्यावेळेस आपण आयोजित करतो त्यावेळेस हे काही बारीक नियोजन असतं त्या या महिलांच्या माध्यमातून होत असतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या सर्व महिला भगिनींनी केलेलं आहे. सर्वच मान्यवरांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करून सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर मी अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. पुनश्च एकदा सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण जो सत्कार केला एक टीम लीडर म्हणून जरी झाला असला तरी हा सर्व सन्मान मी बीड जिल्ह्यातील सर्व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मग ते ड्रायव्हर पासून असतील ते यशोपर्यंत सर्वांनीच दिवस रात्र काम केलेलं आहे. त्या सर्वांच्या सहकार्यानेच हे काम पार पडलेलं आहे. एकटा कुणीही करू शकत नाही. आपण सर्वांनी जे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा म्हणून मला जे आपण सर्वांनी सहकार्य केलं, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सर्व मंडल कृषी अधिकारी, सर्व सुपरवायझर असिस्टंट आणि आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यामध्ये सर्व आत्माचे बीटीएम, एटीएम, स्मार्टची सर्व टीम, पोखराची सर्व टीम या सर्वांनी देखील फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे.